नरसिंहराव, उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक राजकीय माणसाचं स्वप्न असतं. माझ्या घरातल्या लोकांना किती आनंद झालाय कोणास ठाऊक. आतेबहिणी जानकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत पण तिच्या मनातलं विष दिसत नाही. तुम्ही का पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तडपताय? कारण राहून राहून मला एकच प्रश्न पडतो, जानकी असं का वागली? उद्या शपथविधीसाठी माझ्या बरोबर तू यायचं आहेस राधिका. अहो पण राधिका, दारू पिणारे एकमेकांपासून काही लपवत नाहीत. बोल बाबा बोल, मी दारू पिणारा तू दारू पिणारा की नाही विचार. मला काय हवं ते विचार, मी सगळं सांगून टाकतो तुला. आर्यन कसा मेला असेल? कोण आर्यन? आर्यन अमृताचा नवरा. ही कोण आहे अमृता? परशु आत्ता झोपलायस तू? लक्षात ठेव, मी तुझ्याच तोंडून वधवून घेईन. तू दादा बरोबर दिल्लीला गेला होतास का नव्हतास ते. अरे वामन्या, परशुकडनं वधवून घ्यायला 10 जन्म घ्यावे लागतील तुला. तुला वाचवणं माझीच जबाबदारी आहे. नाही ते समज बरोबर आहे, तरी पण मला सविस्तर कळलं पाहिजे तू नेमकं काय करणार आहेस ते. दिल्लीचे 3 तिकीट काढायला सांगितलेत, 2 सकाळी 8च्या फ्लाईटचे आणि 1 12च्या फ्लाईटचं. अगं, म्हणजे सकाळची 2 तिकीट तुझ्या आणि माझ्या नावावर काढली, दुपारचं तिकीट वाकण्याच्या नावावर काढले. प्रत्यक्षामध्ये सकाळी तू आणि वाकण्या जाणार आणि मी दुपारी जाणार, बरोबर? चांगलंच कळायला लागलं तुला. जानकीच्या कृपेने काय, तिची लायकी तरी आहे का या घरात राहण्याची? तिची लायकी काढायचा हक्क दिलेला नाहीये कोणी तुला. ठीक आहे, नाही दिला कोणी हक्क, पण तिने वेळोवेळी मूर्खपणा करून सिद्ध केले तिची लायकी. काहीही असलं तरी अख्खा महाराष्ट्र तिला तुझी बायको म्हणून ओळखतो. तेव्हा आजच्या समारंभाला तू तिला बरोबर मिळणार आहेस की नाही? शक्य नाही, गावठी आणि गावंढळ आहे ती, तिथे जाऊन पुन्हा चुका करेल. अरे मी ग्वाही देते तिची, एवढा आनंदाचा प्रसंग आणि ती तुझ्या बरोबर नको. माझ्या बरोबर कोणीही नको आहे आतेबाई, आणि जात होता इथून. तुम्हाला जर का जमत नसेल ना तर चार सोडा. माझ्यासारख्या प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या मुलाचा खून झाला आणि गुन्हेगाराला शोधायला एवढा विलंब, तर सर्वसामान्य माणसाचं काय होत असेल? तुम्ही चिंता करू नका मॅडम, गुन्हेगाराचा सुगावा लवकरच लागेल. येऊ मी? खरं तर मला तुझ्याशी एका वेगळ्याच विषयावरती महत्वाचं बोलायचं होतं. काल रात्री परशुला भेटलो मी, त्याच्याकडून बरंच काही वधवून घ्यायचा प्रयत्न करत होतो. अट्टल गुन्हेगारासारखा वागत होता, एवढा दारूच्या नशेत होता, तोंडातनं एक चकार शब्द काढला नाही त्याने. असं त्यांच्याकडून आपण काहीच वधवून घेऊ शकत नाही. असं म्हणजे म्हणायचं अजून काय करायचं? मारामारी धाक दाखवायचा, अशानं काहीच होणार नाही. जानकी, ह्या प्रकरणात आपण जेवढी घाई करू ना तेवढे जास्त आपणच फसू. मी नाही कोणापाशी काही बोलणार. आणि हे काय, आज दादाचा शपथविधी आहे, तुझी जायची वेळ झाली, तू अजून तयारी नाहीस. नाही, मी नाही जाते त्यांच्या बरोबर.